छत्रपती शिवाजी महाराज की जय। एक मराठा एक मराठा। प्रथम माझं नाव रोहन पाटील, कोपरगावकरांला अहिल्यनगरकरांला माझा मानाचं जयश्वर आहे। येणाऱ्या 14 जून 2024 राज्यभर एक वादळ येतंय। राज्य ज्या गोष्टीची जसं दिवाळीची वाट बघतं किंवा एखाद्या सणासुदीची वाट बघतं, तशा पद्धतीने राज्य एका गोष्टीची वाट बघते, ज्या व्यक्तिमत्वाने आपल्या समाजासाठी सर्वस्व पणाला लावलं आणि सगळा समाज एका छताखाली घेतला, ते आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावरती आमच्या निर्मात्यांना वाटलं की जरांगे पाटलांना अजरामर ठेवं, येणाऱ्या 200 वर्षाच्या पिढीला सुद्धा जरांगे पाटलांच्या रूपाने कळलं पाहिजे की संघर्ष काय असतो। ह्याच गोष्टीवर आधारित आम्ही संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील ह्या नावाचा सिनेमा बनवला। येणाऱ्या 14 जूनला राज्यभर हा सिनेमा प्रदर्शित करतो आहे आणि ह्याच सिनेमाच्या प्रमोशनसाठी, मार्केटिंगसाठी आम्ही आज कोपरगाव तालुक्यात आलो, अहिल्यनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो। या ठिकाणी सकल मराठा समाज जमला आहे, खूप छान वाटते आणि आम्हाला सिनेमातून राज्याला फक्त जरांगे पाटलांचा संघर्ष दाखवायचा आहे। जरांगे पाटलांना समाजासाठी का लढावं वाटलं आणि जरांगे पाटलांनी हा लढा का उभा केला आणि लढा लढत असताना त्यांच्या आयुष्यात आलेल्या अडचणी ह्या राज्याच्या पुढे आणायच्यात, आणि सिनेमा एवढा सुंदर झाला आहे, अगदी रिलीजच्या 5-6 दिवसाच्या ह्याच्यावरती तोंडावर येऊन ठेपलेला आहे आणि जरांगे पाटलांच्या पुरेपूर शुभेच्छा आशीर्वाद ह्या सिनेमाला आहेत। ह्या सिनेमात मी माननीय जरांगे पाटलांची भूमिका खूप चांगल्या पद्धतीने निभावली। माध्यमातून मला राज्यातल्या प्रेक्षकांना सांगायचे की हा चित्रपट माझ्यासाठी फार चॅलेंज होतं। एक कलाकार म्हणून मला जरांगे पाटलांची भूमिका कधीच जमली नसते, कारण ते व्यक्तिमत्व एवढं मोठं आहे। मला एक माणूस म्हणून त्यांची भूमिका करताना एवढा आनंद वाटला, कारण कलाकार म्हणून भूमिका करणं जड होतं, पण माणूस म्हणून मला आनंद ह्याचा आहे की जरांगे पाटलांची मागणी, त्यांचे विचार आणि त्यांची तळमळ ही मला आवडलेली होती। त्याच्यामुळे ती भूमिका मांडताना जेवढं मला अवघड होतं त्याच्या दुप्पट सोपं गेलं। आणि मी सगळीकडे एकच सांगतो की जरांगे पाटील त्यांच्या आयुष्यामध्ये जसं ताकदीने लढतायत, तसं सिनेमाच्या आयुष्यात जरांगे पाटलांची भूमिका मांडताना मी डबल ताकदीने लढलो। आणि राज्याच्या पुढं ज्यावेळेस सिनेमा येईल आणि लोक ज्यावेळेस सिनेमा बघतील त्यावेळेस थिएटरमध्ये त्यांना असं वाटेल की जरांगे पाटीलच त्या स्क्रीनवर आहेत की काय, एवढा सुंदर अभिनय केलाय। त्याच्यामुळे मला कोपरगावकरांना आणि सर्वच जनतेला मला सांगायचं आहे की येणाऱ्या 14 जूनला आपण हा सिनेमा आवर्जून बघा। थँक्यू। कोणत्या ठिकाणी शूटिंग झाली, कसे कष्ट तुम्हाला घ्यावे लागले, किती दिवसाचा कालावधी? ह्याचं शूटिंग पिरियड होता 1.5 महिन्याचा, चित्रपट ठरलेलं झालं साधारणतः 6 महिने, आणि ह्या चित्रपटाचे जे लोकेशन आहेत ते सगळे खरे लोकेशन होते, म्हणजे कदाचित भारतातली पहिली अशी बायोग्राफी की सगळे खरे लोकेशन आणि एवढ्या कमी कालावधीत येणारी बायोग्राफी पहिली असणार आहे। जरांगे पाटलांनी त्यांच्या 10-15 वर्षाच्या कालखंडामध्ये कोणत्या गावात उपोषण केलं, कुठं आंदोलन केलं, ती सगळी खरी गावं वापरली, जरांगे पाटलांचं घर खरं वापरलं स्वतःचं। त्याच्यानंतर आपण आता सध्याचं चित्र पाहतो की आंतरवली सराटी ज्या जागेने राज्यातलं सिस्टम हलवलं, ती जागासुद्धा आम्ही खरी वापरली, म्हणजे स्वतःला खूप भाग्यवान समजतो की ज्या जागेवर आदरणीय जरांगे पाटील साहेब बसतात त्या जागेवर जरांगे पाटलांच्या नंतर जर दुसरा बसण्याचा मान कोणाला मिळाला असेल तर त्यांच्या भूमिकेमुळे मला मान मिळाला आणि एक वेगळी एनर्जी माझ्यामध्ये आली। आणि आयुष्यामध्ये संघर्ष कसा करायचा हे मी स्वतः तर शिकलो, पण मला राज्याला दाखवून द्यायचं की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात संघर्ष अटळ आहे, पण तो संघर्ष करावा तर जरांगे पाटलांसारखा करावा, आणि तो संघर्ष कसा करावा हे जर बघायचं असेल तर येणाऱ्या 14 जूनला थिएटरमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही।